विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना झोपेतून जागा करण्यासाठी शिपायाला पाचारण करण्याची वेळ उपसभापती नीलम गोऱ्हेंवर आली. नीलम गोऱ्हेंनी विखे पाटील यांना हाक मारून जागा करायचा प्रयत्न केला तरीही ते न उठल्यानं अखेर सभागृहात उपस्थित असलेल्या शिपायाला मंत्री महोदयांना जागे करण्यासाठी सांगण्यात आलं. अशासकीय कामकाज येते आपण पुढच्या अधिवेशनात पुढे ढकलत आहोत आणि सन्माननीय महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महोदय सन्माननीय विखे पाटील साहेब सन्माननीय विखे पाटील जी आपला जो प्रस्ताव आहे तो मांडता का आपण म्हणजे तो एक आपण कामकाज करू काय भाषणाचा परिणाम काय काय होतो असा.